आधी सर मॅच बॉल घ्यायचे. या स्पर्धेमध्ये चॉईस बॉल नाही आहे, जो बॉल कमिटी दिली जाईल तोच बॉल इथे खेळला जाईल आणि कुठल्याही संघाला मात्र चॉईस बॉल दिला जाणार नाही आहे. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, पहिल्या षटकामध्ये चेंडू हरवला तर नवीन बॉल दिला जाईल, दुसऱ्या षटकामध्ये चेंडू हरवला तर नक्कीच इथे जुना चेंडू दिला जाईल, हे सुद्धा लक्षात ठेवा. फुटला, हरवला, ओळा झाला तरी सुद्धा इथे जुना चेंडू दिला जाईल. मॅचला सुरुवात होत आहे. हरिओम मित्रमंडळ आयोजित आपण ही स्पर्धा पाहत आहोत मित्रांनो. अंडर 24 हा वर्ल्ड कप यंगस्टर खेळाडूंना कुठेतरी संधी देण्याचं कारण, चार षटकांची मॅच दोन धावांसाठी पॅनलाइज करून हा संघ मैदानामध्ये उतरलेला आहे. ज्या वेळेस गंगारोड संघाची फलंदाजी येईल त्यावेळेस मात्र यांचा जो टार्गेट असेल त्यातील दोन धावा मायनस केल्या जातील आणि तो टार्गेट समोरच्या संघाला दिला जाईल. जाऊया वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्ये सुसर्वदा गणेशाला वंदन करून आपण मॅचला सुरुवात करीत आहो. नक्कीच गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. नमन स्ट्राइकरला सागर, सागर याने पहिला चेंडू उडवला, आकाशाला क्षेत्ररक्षक घेतो आहे आणि पहिल्या चेंडूवर जो बाहुबली ऑफ द वेलवली संघाचा सागर मात्र तंबूत परतताना पहिल्या चेंडूवर विकेटचं बदन, काय गोलंदाजी. नक्कीच आज रामनवमी सुद्धा आहे मित्रांनो, रामनवमी निमित्त सर्वांना मी पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन देतोय, शुभेच्छा देतो. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आयकॉन पर क्लिक कीजिए. पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गौरव. पहा मित्रांनो, सागर एकमय आर्मी या संघाचा तो खिलाडू आणि त्याला मात्र बाद करतो आहे. तसेच आमचे सुजय भगत दादा, म्हात्रे दादा त्यांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन आहो. सातत्याने आज एक राजा माणूस, मनाच्या दिलातील राजा आज खुर्चीवर पाहतो आपण. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्ट्रेट राईट सजवला, पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक. पहा मित्रांनो, आज नन्हे नन्हे से पांडव क्या करते हुए मैदान के अंदर, कारण की त्यांना माहित आहे पहिली मॅच जिंकलो तो डायरेक्ट सेकंड राऊंडला बाय आहे. स्वप्नील मात्र स्ट्रायकिंगला पाहायला मिळेल. डावकुरातचा फलंदाज स्वप्नील सलामीला आलेला. गोलंदाज मात्र अप्रतिम कामगिरी करतोय आतापर्यंत. नमन डावकुरातचा फलंदाजाला सुद्धा चांगली गोलंदाजी, निर्धाव चंडो पाहायला मिळतो. नक्कीच आमचा बाबू आम्हाला सांगत होता का फैजल सर, आमच्या संघामध्ये गोलंदाज मात्र छोटे आहेत पण चांगले आहेत, खूप छान आहेत, प्रॅक्टिस भरपूर करतात. सीझन खेळणारा खेळाडू आज मात्र आपल्या संघासाठी उपस्थित राहून मात्र गोलंदाजसाठी सज्ज झाला. पुन्हा इथे यॉर्कर लाईनचा चेंडू होता. पहा मित्रांनो, स्वतःच्या फॉलोअरमध्ये अडवण्याचा प्रयत्न केलं, बघता बघता एक चिकी संघाला पाहायला मिळतं. एका धावाने मात्र आता धावसंख्या पोहोचली जाईल दोन्ही अंकेवर. चार चेंडूंचा खेळ आपण जो मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. चार चेंडू मध्ये लॉस ऑफ वन विकेट, टीम वेलवली टीम स्कोरबोर्ड ऑन टू रन्स. पुढचा चेंडू यॉर्कर लाईनचा चेंडू पुन्हा एकदा खोदून काढलाय. क्रमांक पहिलं वैल कंप्लीट होत.
साठी गोलंदाजी साठी सज्ज होईल. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल, कोण गोलंदाजी करेल? तेजस्वीद्वा. तर विनंती आहे गंगारेड संघ थोडं स्पीड अप करा, कारण की पहिल्या मॅचला थोडं उशिरा चालू झालं, कारण की आज आपल्याला मॅचेस कम्प्लीट करायचे आहेत, कारण की आज डे नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा खेळवली जाईल. हरिओम मित्रमंडळ आयोजित आपण पाहतो या पर्व दुसऱ्यामधील अंडर 24 चषक, शहापूरचं चषक. तेजस गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. दोन संघामध्ये आपण मॅच पाहतो. मात्र मंडप डेकोरेशन आपल्याला पाहायला गेलं तर सातत्याने एक चांगल्या डेकोरेशनची भूमिका असते त्यांची. पहिला चेंडू मात्र दुसऱ्या षटकातील उडवला चेंडू, पाहूया क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू पर्यंत पोहोचेल, पहिल्या ऑर्डर मध्ये चेंडू अडवला गेला. बघता बघता दोन तर कम्प्लीट झाल्या आणि दोन ने मात्र धावसंख्या पुढे सरसावली जाते. नक्कीच कुठेतरी गोलंदाजाच्या ऍक्शनवर मात्र कुठेतरी इथे फुलंदाज सांगत आहे. पाहूया पुढचा चेंडू. आता मात्र दांडी दांडी गोल, विकेटचं पतन, फलंदाज बाद आहे. जर तुम्हाला मित्रांनो डाऊट असेल तर तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता, कारण की या स्पर्धेमध्ये हाईट फॅक्टर साठी व्हाईट साठी रिव्ह्यू आहेत. फलंदाज बाद आहे. पुढचा चेंडू बघूया, कशा प्रकारे टाकला जाईल. आता बदलला एक साईड दिसून खूपच सूर्य एक फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या मस्तकावर दस्तक. मिलेग्रेन चार तो बेडा होगा पार, ये लगा चार 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 चौकार. पुढील फलंदाज मैदानामध्ये आला फलंदाजीसाठी. रोशन आणि रोशन मात्र पहिल्या चेंडूवर आक्रमण करतोय. चार धावांसाठी चौकार ची मोहर लावली. पुढील चेंडू, हा चेंडू पाहायला गेला तर नक्कीच ऑफसाइड वारकेट चेंडू होता. खूपच सुरेख एक चेंडू पाहायला मिळाला. चार चेंडू टाकून झाले, दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. हा चेंडू पुन्हा एकदा क्रॉस द लाईन फटका सजवलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू वाढवतो. बघता बघता एक कम्प्लीट होत, दुसरी धावीची पूर्तता आणि दुसरी सुद्धा कम्प्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स जी मात्र पाहायला मिळले दोन खेळाडूंच्या माध्यमातून. चांगली कॉम्बिनेशन या दोन खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळतं. अवरे संघाचा कर्णधार आणि ह्यू संघाचा कर्णधार. चला टॉच उडवण्यासाठी पुन्हा एकदा आकाशालगत चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे, झेल टिपतोय, धक्का बसतोय, कारण की खेळाडू असतोय. विकेटचं बदन, तिसरा गडी बाद बेलवडी संघाचा. बॅक टू द डगआउट. षटक कम्प्लीट होत, दुसरे षटक कम्प्लीट. दोन षटकाच्या अखेरीस धावसंख्या पाहायला गेला टीम वेलोडी संघाची 12 धावांच्या मात्र प्रगतीपथावर लागल्या. म्हणजेच विश्लेषण सांगायचं गेलं 12 चेंडू टाकून झाले आणि 12 मध्ये दिल्या धावा 12.
आठ धावा देऊन दोन गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला तेजस गोलंदाज. आणि पुढील फलंदाज आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल. गोलंदाज ललित आहे तर फलंदाज सागर. जे फलंदाज बाद झाले तर एकाला पाठवायचे इकडे नाव सांगण्यासाठी. गौरव पुढचा चेंडू आकाशाला का दुडवलेला आहे. क्षेत्ररक्षक येतो चेंडू पर्यंत पोहोचेल आणि पुन्हा एकदा झेल टिपतोय कारण की फलंदाज फेल होतो आहे. विकेटचं बदन गोलंदाजीसाठी गोलंदाज आला. पहिल्या चेंडूवर विकेट घेतो ललित. काय गोलंदाजी करतो. तीन दिवस या मैदानाचा अभ्यास केला. तीन दिवस या मैदानावर स्कोरची भूमिका पार पडली आणि आज आपल्या संघाच्या नावासाठी क्रिकेट खेळत आहे. ललित मात्र चांगली गोलंदाजी. पुढील फलंदाज वेलवली संघाच आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल. सत्यम षटक क्रमांक तिसरं जे मात्र चालू आहे. गंगारोड संघ आपण पाहत आहोत इन ऍक्शन मध्ये. चला आवरे विपक्ष ओम साई हिव संघ. विनंती आहे आपल्या प्रतिनिधी यायचं टॉच उडवण्यासाठी. पुढील चेंडू पाहायला गेला त्याने की स्लोवर गतीचा चेंडू होता. फसवा चेंडू होता. फलंदाजाला काहीच समजला नाहीये. हा चेंडू निर्धाव पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी ललित याची पाहायला मिळतं. सातत्याने चांगला मित्र आणि चांगला आमचा स्कोरर आहे. आज त्यांचा मित्र हार्या मॅच पाहिला नाहीये पण ते मात्र हार्याची मॅच पाहिला असतात. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू पाहायला गेला तर इष्टांच्या खूपच दुर्बल राहिला. आधी स्तरांचा इशारा आहे तो. हा चेंडू वाईट आहे. वाईट चेंडू मध्ये एक धावसंख्या वाढ होते. धावसंख्या पोहोचली जाईल आता मात्र स्कोरच्या भूमिकेमध्ये आमचे आरू. 13 धावा जे मात्र पाहायला मिळतात. त्यानंतर तिसरी मॅच असेल आहे गावदेवी कांबारे विपक्ष साकरुली. प्रथमेश यांची टीम असेल. ऑफसाईडच्या दिसणार क्षेत्ररक्षक होता. थोडासा फंबलिंग पाहायला मिळाला. बघता बघता एक धाव कंप्लीट. दुसरी धावेची पूर्तता आणि दुसरी सुद्धा कंप्लीट केली जाते. दोन धाबाने धावसंख्या पुढे सरसवली झाला तर 15 या अंक्यावर धावसंख्या जी मात्र पाहायला मिळेल. त्यानंतर टीम असेल अर्जुन स्पोर्ट्स. त्याला फाईट करणार टीम दिशा 11 गोटेगर. वेदांत 11 हेदूचा पाडा. त्याला फाईट करणार टीम मीनाक्षी स्पोर्ट कांदली असे संघ असतील. इथे मात्र फटका सुरेख होता. क्षेत्ररक्षण सुद्धा सुरेख पाहायला भेटत पण एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. जर टीम जर अवेलेबल आल्या नाही तर नक्कीच आयोजक कमिटीची सूचना आहे. तीन षटकांच्या मॅच खेळवल्या जातील. ऑफसाईड या दिसला फटका सुरेख सजवला. पाहूया क्षेत्ररक्षक मात्र दूर आहेत. चेंडू पर्यंत पोहोचले गेले. चेंडू अडवला गेला. बघता बघता दोन कंप्लीट झाल्या आणि दोन धावाने धावसंख्या 18 या अंकावर पोहोचते. नक्कीच गंगारोड गावचे एक मोठे व्यक्तिमत्व आमचे आर्टिस्ट सिद्धू दादांचं आगमन झालं. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. ऋणी आहोत आम्ही त्यांचं. पुढील चेंडू पाहूया. पुन्हा एकदा भोदव्या चेंडू. सुलभ गतीचा चेंडू होता. इथे मात्र निधा चेंडू पाहायला भेटतोय आणि अशा प्रकारे षटक क्रमांक तिसरं कंप्लीट. तीन षटकाच्या अखेरीस लॉस ऑफ 3 विकेट्स 18 रन्स 18 धावांचे मात्र स्कोरबोर्डवर लागला टीम वेलवली संघाच्या शेवटचा आणि अंतिम चौथं षटक टाकण्यासाठी. पाहूया कर्णधार बाबू कोणाच्या हातामध्ये गोलंदाजी देतो. चिराग माळी सारखा खेळाडू या संघामध्ये आहे जो आपण बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने फिल्डिंग करताना पाहतो. फक्त सर्कल मध्ये खेळाडू आहे 12 वर्षाचा खेळाडू. तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. साहिल. साई मात्र गोलंदाजीसाठी येतो. दक्ष. दक्षला आपण पाहूया सर्कल मध्ये. या वयामध्ये कुठेतरी प्लास्टिक बॉलवर क्रिकेट खेळताना आपण या वयामध्ये आम्ही असू पण आता दक्ष पहा मित्रांनो एक छोटा खेळाडू. संधी मिळाली मला खेळण्याची आणि ते मात्र पूर्ण करणार.
कारण की बाबूने सांगितलं फैजल आज आमचे सर्व यंगस्टर खेळाडू म्हणजे 16 वर्षाच्या आतमधील सर्व खेळाडू आज मैदानामध्ये घेऊन आम्ही खेळणार आहोत. गंगारोड मध्ये पाहायला गेलो तर सिद्धू सारखा खेळाडू सुद्धा आहे, सुजय भगत आहे, असे खेळाडू सुद्धा अंडर 14 मध्ये मोडले जातात. पण या खेळाडूने मात्र सांगितलं का आज आम्ही सर्व छोटे खेळाडू घेऊन खेळणार आहोत. साई मात्र गोलंदाजीसाठी येतो चौथं षटक टाकण्यासाठी आणि पहिलाच चेंडू लेग साईडच्या दिशेने उडवलाय दक्ष, धावतो चेंडू पर्यंत पाहूया. पण तिथे मात्र चिराग चेंडू पर्यंत पोहोचेल, 2 कंप्लीट केल्या. चला कांबारे विपक्ष हिव संघ आवरे आवरे संघ, चला आवरे विपक्ष हिव दोन्ही संघांना विनंती आहे का आपण टॉच उडवण्यासाठी यायचे, जर टायमिंग वर उपस्थित राहिले नाही तर 3 षटकांची मॅच खेळवली जाईल. दोन्ही संघांना मी म्हणत आहो, तर आमचे लाडके अर्जुन यांचा संघ म्हणजेच हिव संघ उपस्थित आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बाटीचे कडा लागल्या आणि मात्र स्वतः इष्टरक्षक सांगतो आहे का ही मी झेल घेतलेली आहे बाटीचे कडा लागून, फलंदाज आता बाद होईल, वेलेवली संघाला धक्का लागतो आहे. चांगली गोलंदाजी करतो साई बाबाचा, 7 त्याच्या बाटीशी आहे, नाव त्याचं साई आहे, टी शर्ट नंबर त्याचा 21 आहे. पुढील फलंदाज राकेश, राकेश प्रभू, राकेश पाहूया. हा चेंडू बॉल बॅक ड्राइव्ह फटका आहे, चेंडू अडवलाय आणि चेंडू फेकी होते, रनआउट ची विकेट, आत्महत्या, याला म्हटली जात आत्महत्या. अति गाई संकटात नाही, संकटात जायचं असेल तर घाई करावी, करता करता वाद होतो. चला प्रीतम सर पुढील दोन्ही संघ आलेले आहेत, आवरे सुद्धा आलेला आहे आणि हिव संघ. चला अर्जुना ता चिडवण्यासाठी यायचा, प्रतिनिधी पाठवायचा. आमच्या मामा यांचं सुद्धा आगमन होतं, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. दुसऱ्या दिवसामध्ये क्वालिफाय होता होता मात्र संघ पराभूत झाला, पण मात्र मैदानावर छाप ठेवून गेला, चांगली फलंदाजी केली आहे. आज पुढील फलंदाज योगेश पाहायला मिळेल, पण इन ऍक्शन मध्ये नाईटच्या शापूर पोळ मध्ये ते पाहायला मिळतील आमचे मामा. हरिओम संघामध्ये कचकी बॅट्समन, पुढचा चेंडू मात्र खूपच सुरेख फटका सजवलाय, थोडासा फंबलिंग, बालापडा क्षेत्ररक्षणामध्ये एक धाव कंप्लीट, दुसरी धावेची पूर्तता आणि दुसरी सुद्धा कंप्लीट, 1 रन शॉट आहे, 1 रन शॉट म्हणजे एकच धाव. हिव संघ अर्जुन, अर्जुन आपला प्रतिनिधी पाठवा. एकच धाव, एका धावांनी धावसंख्या 21. पुढचा चेंडू इथे होतोय काय, दांडी गोल, फलंदाज बाद, विकेट सपत आहे, साई बाबाचा साथ असणारा साई काय गोलंदाजी करतोय. ऑल आउट झालेला आहे संघ, चला नक्कीच 21 जावा म्हणजेच खेळाडू कमी आहेत.
त्याच्यात ऍड करू आम्ही, म्हणजे तुम्हाला टार्गेट 22 दबा करायचे. पहिले षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होता. गौरव गौरव आपल्याला पाहायला मिळेल. यू संघ अर्जुन प्रतिनिधी पाठवायचे. पाहूया बाबू स्ट्रायकिंगला फलंदाजीसाठी पहिला चेंडू ऑफ साईडच्या दिशेने डोळ्याचं पार न फडणारा फटका तर सजवलाय. क्षेत्ररक्षक धावतो पळतो एकच म्हणणार मुंबईचा मरीन ड्राईव्ह आणि हा गंगारोड संघाच्या फलंदाजाचा कव्हर ड्राईव्ह चार चौकार. आज रामनवमी आहे आणि सर्व आज संध्याकाळच्या सत्रामध्ये रामनवमी निमित्त सर्व मात्र आज जयंती साजरी करतील आणि सर्वांचं रामनवमी निमित्त सर्वांना मी अभिनंदन देतो शुभेच्छा देतो रामनवमीच्या. पुढचा चेंडू बघूया. आता मात्र हा चेंडू लाईन चेक केली जाईल लेगस्टंपच्या खूपच दूरवर राहिला व्हाईट चेंडू पाहायला भेटतो. नाव संख्या आता मात्र 5 या अंकीवर पोहोचला. 22 धावाच्या मात्र जिंकण्यासाठी करायचेत. 4 षटकामध्ये 22 कंप्लीट करायचेत. पाहूया कुठेतरी सागर बाद झाला तिथून मात्र संघ कुठेतरी बॅकफूट वर गेला आणि वन मॅन आर्मी म्हणून ओळखला जाणारा खेळाडू सागर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हलकासा कटकला. क्षेत्ररक्षक येतो चेंडू पर्यंत पोहोचेल पण तत्पुरता एकच धाव. 6 धावा चमत्र पाहायला मिळाल्या. 22 चेंडूत 14 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. अजूनही स्ट्राईक येणार. आता फलंदाज आपण पाहतोय साई पुन्हा एकदा यार करला याचा चेंडू स्वतःच्या फळत्र झेल छुटा गेंद बाज खुद का दिल तुटा. ते छोट्या मुली जरा साईडला व्हायचं. पुढचा चेंडू बॅटीची काढा लागली पुन्हा एकदा इष्टरक्षेकडून चुका होतात. धावा कमी आहेत आणि त्यामध्ये आपल्याला चुका पाहायला मिळतात. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये एका धावीसाठी एका धावपणे धावसंख्या वाढणार. धावसंख्या न उसका न मेरा अभी हो गए टीम के साथ क्योंकि मिलना है उनको साथ. पुढचा चेंडू बाबूसाठी. बाबू मात्र बबुशा सारखी फलंदाजी करतोय. उडवतो चेंडू 4 धावांसाठी. चौकार. 4 ने धावसंख्या पुढे सरसवली. धावसंख्या 11 या अंकेवर पोहोचल्या. शेवटचा चेंडू असेल. 11 धावाच्या मात्र प्रगती पथावर आपण पाहत आहोत मित्रांनो. प्रीतम सर पुढच्या मॅचचा टॉच करून घ्यायचा. हा चेंडू अक्रॉस द लाईन फटका सुरेख आहे. फटक्यामध्ये ताकद नजाकत पॉवर पॉवरफुल सक्सेसफुल चौकार. धावसंख्या 15 2 ऍड केल्या जातील. आता मात्र 17 धावा झाल्या पहिल्या षटकाच्या अखेरीस. 17 धावा अजूनही 5 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 5 धावांची गरज उर्वरित 18 चेंडू 5 धावा. दुसरे षटक टाकण्यासाठी आपण पाहत आहोत गोलंदाज सत्यम. आपण कॅप उलटी करायची सत्यम. सत्यम मात्र पाहायला मिळेल दुसरे षटक टाकण्यासाठी. 5 धावांची गरज आहे. चेंडू उडवलाय क्षेत्ररक्षक आहे जज करतो आणि सत्य मात्र पहिल्या षटकामध्ये दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर मात्र विकेट घेतो. सलामीचा फलंदाज साई
बॅक टू द डग आउट होतो. ह्यू आणि आवरे शेवटचा कॉल असेल जर उपस्थित ना राहिले तर तीन षटकांची मॅच आहे. पुढील फलंदाज पार्थ मैदानामध्ये पाहायला मिळतो. बाबू मात्र एक वाजेपर्यंत या मैदानावर प्रॅक्टिस करतो आणि आज मात्र आपल्या संघासाठी पुन्हा एकदा वाईट चेंडू पाहायला मिळेल. जे जे संघाच्या सपोल मध्ये खेळणार आहे ते उपस्थित नाही राहिले तर मित्रांनो लक्षात ठेवा, तुम्हीच म्हणा का एवढ्या कमी षटकांच्या मॅच का खेळवल्या जाते, तर तुम्ही लेट झाले म्हणून मॅचेस लेट तीन षटकांच्या खेळवल्या जातील. पुढचा चेंडू एक साईडच्या दिसणे फटकवलाय. तीन धावांची गरज आहे अजूनही. पुढे स्टेप आउट केलाय फटका सुरेख आहे, क्षेत्रक्षक आहे पण त्याच्या मस्तकावर दस्तक. प्रॅक्टिसचा परिणाम पहा मित्रांनो, वन मॅन आर्मी लढूगा तो अखेला लढूगा हे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिलं आणि नक्कीच ही मॅच जिंकले गंगारोड संघाने. त्यांचं करूया आपण हार्दिक हार्दिक स्वागत. बाबू याचं हार्दिक अभिनंदन असेल आणि नक्कीच सेकंड राऊंड मध्ये सुद्धा बाय आहे हे सुद्धा लक्षात ठेवून आपण म्हणलं होतं ते पूर्ण करायचं आता बाबू.